Hello, Bacho. kaise ha aap. I hope you are all healthy and happy. In the next video, we see the bigger and smaller in class first standard maths. Big and small. Some examples, then exercises. See these all in the last video so today we see or discuss the near and far this is the part 2 near and far what is the spelling of near n e a r near near means the word and the far f a far Means Near means फार मीन्स दूर नियर मिन्स जवळ आणि फार मीन्स दूर आपण खूप वेळा बघत असतो आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी असतात काही आपल्यापासून जवळ असतात आणि काही आपल्यापासून दूर असतात एखाद्या आपल्या फ्रेंड्सचं घर आपल्या घराजवळून जवळ असते आणि दुसऱ्या फ्रे फ्रेंडचं घर आपल्या घरापासून दूर असते तर त्याला आपण म्हणू की नियर अँड फार सो हियर सी ट्री अँड अ बॉय अँड अ गर्ल सो दी बॉय इज नियर दी ट्री अँड अ गर्ल इज फार अवे फ्रॉ फ्रॉम दी ट्री म्हणजे तो मुलगा कसा आहे तर त्या झाडाच्या जवळ आहे तर काय म्हणायचं धीस बॉय इज निअर दी ट्री अँड धीस गर्ल इज अवे फ्रॉम दी ट्री फार अवे फ्रॉम दी ट्री म्हणजे तो मुलगा कसा आहे तर नियर आहे आणि ती मुलगी झाडापासून दूर आहे यअर सी दी कॅट हाऊ क्यूट धीस कॅट अँड दी बॉय अँड दी ट्री अँड धीस कॅट इज नियर दी ट्री

सो so, यहाँ देखिए टॉयज़ का क्या है बॉक्स है और बहुत सारे टॉयज है बॉल टेडी साइकिल डॉल सो क्लिक दी थ्री टॉयज़ दैट आर नियर टू दी टॉय बॉक्स तो यह टॉय बॉक्स जवर को टॉयज जवर है तो कोते जवर है थ्री टॉयज़ को जवड़े

इज नियर मीन्स ती गर्ल कुठे आहे तर त्या फ्लॉवरच्या जवळ आहे तर काय म्हणायचं ती त्या फ्लॉवरच्या नियर आहे आता तुम्हाला कळलंच असेल की नियर आणि फार मीन्स काय होते नियर मीन्स जवळ आणि फार मीन्स दूर पिच्चरमध्ये बघा तो मुलगा त्या फ्लॉवरपासून दूर आहे तर त्याला काय म्हणायचं फार आहे सो so, नियर अँड फार राईट वेदर दी बॉईज फार फ्रॉम दी ऑब्जेक्ट्स ऑर नियर इथे बघा टिक करायचं आहे की या हे बॉईज या बॉईजपासून कोणती वस्तू दूर आहे आणि कोणती जवळ आहे तर फर्स्ट लाईनमध्ये बघा हाऊस दिसत आहे तर त्या बॉयपासून ते हाऊस कसं आहे दूर आहे की जवळ आहे कसं आहे दूर आहे तर तिथे टिक काय करावी लागणार आहे फार इथे काय लिहावं लागणार आहे फार लिहावं लागणार आहे एफ ए आर फार आणि सेकंड नंबर सेकंड नंबरला काय दिसत आहे डॉग तर डॉग तो त्या बॉयच्या एकदम जवळ आहे तर काय लिहायचं आहे आपल्याला तिथे नियर एन ई ए आर नियर त्यानंतर थर्ड नंबर बॉय आणि कार तर ती कार कशी आहे त्या बॉयपासनं दूर आहे तर तिथे काय लिहावं लागेल

ती काऊ त्या बॉयपासून दूर आहे का लांब आहे दूर आहे का जवळ आहे तर ती कशी आहे दूर आहे तर तिथे काय लिहायचं आहे फार म्हणजे फर्स्ट बॉक्समध्ये लिहायचं आहे फार सेकंडमध्ये लिहायचं आहे नियर थर्डमध्ये फार फोर्थ मीमध्ये नियर आणि फिफ्थमध्ये फार त्यानंतर बघा इथे काय दिसत आहे एक वेल दिसत आहे एक बॉय दिसत आहे एक वुमेन दिसत आहे त्यानंतर पॉट दिसत आहे आणि बघा इथे काय म्हणते हु इज द नियरेस्ट टू द वेल या वेलच्या नियर कोण आहे सर्वात जवळ या नियरच्या कोण आहे तर काय आहे पॉट सो हियर वी राईट दी पॉट इज दी नियरेस्ट टू दी वेल सेकंड इज हु इज द फार फार्थेस्ट फ्रॉम दी वेल या वेलपासून सर्वात लांब कोण आहे सर्वात दूर कोण आहे तर Dog. So the answer is dog is the farthest from the whale. So I hope you like this video. Thank you.